तर पाण्याची लढाई ही नेहमीचीच आहे. कोणाला किती पाणी याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. मराठवाड्याला कमी आणि नाशिकला जास्त पाणी देणार असं होता कामा नये. आता जातीच्या लढाईनंतर जिल्हावाईज शेतकऱ्यांची लढाई होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी असं बच्चू कडू म्हणाले. पाण्याची लढाई आहे ती नेहमीचीच लढाई आहे. मला वाटतं एकदा राज्यकर्ते इथं का नाकाम वागले मला समजत नाही. एकदा असं पाण्याचा पूर्ण हिशोब केला पाहिजे, कुणाचा किती पाणी आणि त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. मराठवाड्याला कमी देणार, नाशिकला जास्त देणार किंवा नगरला कमी देणार असं होता कामा नाही. कारण ही शेतकऱ्याची लढाई अधिक पुन्हा जातीच्या लढाईसोबत आता जिल्ह्यावाईज शेतकऱ्याची लढाई लागू नये याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.